राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. नाशिक, अहमदनगर, पुणे आणि उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. येवल्यामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. तर उस्मानाबादेत विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस झाला. यात वीज कोसळून कळंब तालुक्यातला एका शेतकरी ठार झाला तर दोन लहान मुली जखमी झाल्या. तसंच 13 शेळ्याही मृत्यूमुखी पडल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. पुण्यात झालेल्या पावसादरम्यान झाडं कोसळल्यानं काही घरांचं मोठं नुकसान झालंय. गंजपेठेत ही घटना घडली आहे. या ठिकाणची 3 मोठी झाडं अचानकपणे कोसळली त्यात 10 ते 12 घरांचं नुकसान झालंय. सुदैवानं त्यात कुणाला काही गंभीर इजा झाली नाही. मुंबई काळबादेवी इथं लागलेल्या आगीमध्ये कर्तव्य बजावताना मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी संजय राणे आणि केंद्र अधिकारी महेंद्र देसाई शहीद झाले. अग्निशमन दल कर्मचारी मृत्यू भरपाई अंतर्गत त्यांच्या कुटुंबियांना मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन ते धनादेश सुपूर्द केले. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांसाठी शूज खरेदीचा मुद्दा वादात सापडला आहे. स्थायी समितीसमोर 11,000 शूज खरेदीचा प्रस्ताव आणला गेला तेव्हा यामध्ये सेफ्टी शूजचा उल्लेख केला होता. मात्र स्थायी समितीत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी शूजचा दर्जा आणि किमतीबाबत प्रशासनाला फैलावर घेतलाय. तेव्हा प्रशासनानं हे शूज आग विझवण्याच्या वेळी वापरण्याचे नव्हे तर परेड करण्यासाठीचे आहेत असा खुलासा करून दिला. काळबादेवी येथील गोकुळ इमारतीला लागलेल्या आगीनंतर मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कमतरता आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अपुरं मनुष्यबळ आणि अपुरं फायर स्टेशन हे देखील त्याचं एक प्रमुख कारण आहे. मानखुर्द इथं कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला समादेश केंद्र आणि अग्निशमन केंद्र धोक्यात पडलंय. या ठिकाणी मात्र दुपारच्या वेळेस पोलीस येऊन आराम करतायत. गेल्या काही दिवसात भूकंपाच्या झालेल्या घटना लक्षात घेता राज्यात शालेय स्तरावर याबाबत प्रशिक्षण आणि माहिती देणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलंय. भूकंप आणि इतर आपत्तीच्या वेळी काय काळजी घ्यायला पाहिजे, शाळांमध्ये घेतली पाहिजे यावर माहिती येत्या 17 पासून शाळांमध्ये दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 9 तहसीलदारांच्या निलंबनाचा केवळ फार्स असल्याचं समोर आलंय. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत घोषणा केलेली आहे. निलंबनाची घोषणा करूनही एकाही तहसीलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे संतापलेल्या गिरीश बापटांनी कॅबिनेटच्या बैठकीत सचिवांची खरडपट्टी काढत चांगलेच सुनावलं. तर महसूल मंत्री एकनाथ खडसेंनीही स्वतःच्याच खात्यातल्या सचिवांविरोधात तक्रार केल्याचं या निमित्तानं समोर आलंय. नाराज असलेल्या घटक पक्षांना चुसकारण्याचे प्रयत्न भाजपनं सुरू केले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांची यंत्रमाग महामंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाजपबरोबर असलेल्या 4 घटक पक्षांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदरात 6 महिन्यांनंतर महामंडळाचं अध्यक्षपद पडलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए विवेक भीमनवार यांना 30,000 रुपयांना दंडा घालण्यात आलेला आहे. विवेक भीमनवार यांना फोन करून व्यक्तीनं तो बँकेतून बोलत आहे असं सांगून त्यांची खासगी माहिती विचारली. त्यानंतर एटीएम कार्डचा नंबर तपासायचा आहे असं सांगून एटीएम कार्डची सर्व माहिती विचारली. त्यानंतर त्या व्यक्तीनं भीमनवार यांच्या अकाउंटमधून 30,000 रुपये काढून टाकले. ठाणे सेतू कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या विविध दाखल्यांवर तहसीलदारांच्या बोगस स्वाक्षऱ्या असल्याचं समोर आलेलं आहे. नायब तहसीलदार तुळशीराम मिरकुटे यांनी सेतूच्या ठेकेदाराविरुद्ध तक्रार दिली असून गुन्हा दाखल केला आहे. तब्बल 115 परप्रांतीय रिक्षाचालकांना रिक्षा परवाना काढण्यासाठी दिलेल्या दाखल्यांवर बोगस सह्या आहेत. पोलीस बारगळ आणि डान्सचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला. यावेळी ठाणे ग्रामीण पोलिसातील काशीमिरा पोलीस ठाण्यातील एपीआय बारगळच्या तालावर थिरकल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. घोडबंदर रोडवरील सी हॉक बारमधील हे चित्रीकरण आहे. साधारणपणे 10 ते 12 दिवसांपूर्वी काशीमिरा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी बारबालेच्या तालावर थिरकलेला आहे. बारबालेवर या अधिकाऱ्यांना पैसे देखील उडवलेले आहेत. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी आता आणखीन एक प्रस्ताव पुढे आलाय. अंधेरी ते विरार एलिव्हेटेड रेल्वे उभारण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालय आणि बोर्डानं आखलेला आहे. हा मार्ग वांद्र्यापर्यंतही आणला जाऊ शकतो. यापूर्वी मंत्रालयानं चर्चगेट विरार उन्नत मार्गाचा प्रस्ताव ठेवला होता. कोट्यवधी रुपये खर्च करून याचं सर्वेक्षणही करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील 972 रेशन दुकानदारांनी बंदची हाक दिली आहे. 1 मे पासून रेशन दुकान बंद आहेत. रेशन वाहतूकदाराच्या कमिशनमध्ये वाढ करून मिळावी या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमुळे रत्नागिरी जिल्ह्यातले 2,62,000 शिक्षा शिधापत्रिका धारण धान्यापासून वंचित आहेत.
गरिबांचा दवाखाना म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या छत्रपती प्रभिला राजे रुग्णालयातील रुग्णांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. वारंवार तक्रार करूनही हॉस्पिटल प्रशासनानं अडचणींकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेत डीनच्या ऑफिसला टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी संतापलेल्या कार्यकर्त्यांना अडवल्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली. परेलच्या बोगदा चाळीतील रहिवाशांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी सभागृहाबाहेर आंदोलन केलेलं आहे. महापालिकेच्या जागेवरची चाळ बिल्डरनं तोडल्याचा या रहिवाशांचा आरोप आहे. बिल्डरना भाडं देखील न दिल्याची तक्रार या रहिवाशांनी केली आहे. गडचिरोलीमध्ये महिनाभरापूर्वी झालेल्या एका विवाहितेच्या हत्येप्रकरणी महिलेच्या पतीला बेड्या ठोकण्यात आल्यात. 16 एप्रिलला आरमोरी तालुक्यातल्या जंगलात एका महिलेचा पाय आणि हात असे अवयव सापडले होते. काही दिवसांनी चंद्रपूर जिल्ह्यात महिलेचे अवयव मिळाले. आढळलेल्या अवयवांच्या नखावर एकाच पद्धतीचं नेल पॉलिश होतं. त्यानंतर पती सुधीर कोडा कोहाडीच्या घरावर छापा टाकला. त्यात ती नेल पॉलिशची बाटली सापडली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर सुधीरनं गुन्ह्याची कबुली दिली. प्रेमी युगुलाचा जबरदस्तीनं बालविवाह लावल्याप्रकरणी अलिबाग तालुक्यातल्या आंदोशी गावातल्या 9 गावपंचांना हायकोर्टानं 1 महिना कैदेची शिक्षा सुनावली. यापैकी 7 जणांनी कोर्टासमोर समर्पण केलं असून त्यांची अलिबाग जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. आंदोशी गावातली ही अल्पवयीन मुलगी आणि मुलाचे प्रेमसंबंध होते. 1994 साली गावपंचांनी त्यांचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऐन उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगड पिकाला मातीमोल भाव मिळत असल्यानं उभं पीक सोडून देण्याची वेळ पुणे जिल्ह्यातल्या कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे नफा तर सोडा, भांडवलही वसूल होत नाहीये. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात कलिंगड लागवड झाली असून बाजार नसल्यानं काही शेतकऱ्यांनी आपल्या बागा उपटून टाकल्या आहेत. जागतिक पर्यावरण दिन यावर्षी नाशिकमध्ये धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. 5 जूनला नाशिकमध्ये 10,000 झाडं लावण्याचा संकल्प पर्यावरण प्रेमींनी केला आहे. त्याच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. वृक्षारोपणासाठी 5,000 खड्डे खोदण्यात आले आहेत. 40 एकर जागेवर 60 विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.